नमस्कार, मी गायत्री अतुल चांदूरकर निलास किचनमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आपली आजची रेसिपी आहे लेमन राईस। तर चला आता आपण बनवूया लेमन राईस। लेमन राईसला लागणारे साहित्य आहे, सुरुवातीला आपण मी लॉन्ग ग्रीनचा तांदूळ घेतलाय आणि तो मी शिजवून घेतलाय। तांदूळ म्हणजे भात आपला तयार आहे। इथे मी घेतली आहे चण्याची डाळ, उडदाची डाळ, दाणे, नंतर लिंबाचा रस, जवळजवळ 2 लिंबाचा रस घेतला आहे, बारीक हिरव्या मिरच्या, काजू, हळद, मीठ, थोडंसं इथे आलं आहे, 1/2 इंच आलं किसून घेतलं आहे, नंतर इथे कढीपत्ता, मोहरी, कोथिंबीर, नंतर हिंग आहे, 2 लाल मिरच्या आणि तेल। 2 चमचे मी तेल टाकून घेते आहे फ्रायपॅनमध्ये। त्याच्यामध्ये दाणे घालायचे, उडदाची डाळ, चण्याची डाळ 1-1 चमच्याच्या हिशोबानेच घालायचं, आणि याला फ्राय करून घ्यायचं। आता मी हे फ्राय करून घेतलंय आणि हे काढून घेते मी वाटीमध्ये। काजू देखील टाकून घेते मी याच्यातच, ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे। तेलामध्ये मोहरी टाकायची, दोन लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या, आलं, कढीपत्ता, हळद, हिंग, आता हा जो आपला भात तयार आहे तो घालायचा याच्यामध्ये। मीठ चवीप्रमाणे घाला, नंतर हे काजू, आपण काजू दाणे उडदाची डाळ वगैरे केलं होतं तेलात फ्राय केलं होतं, ते टाकायचं। आता लिंबाचा रस,
याच्यात मी वरून कढीपत्ता घालते, कोथिंबीर, आपला लेमन राईस तयार आहे। एक वाफ येऊ द्यायची। आता गॅस बंद करायचा। आपला लेमन राईस तयार आहे। आता आपण हा प्लेट मध्ये काढून घेऊ। आपला झटपट होणारा लेमन राईस तयार आहे। आपण हा लेमन राईस घरी जरूर करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर जरूर कळवा। लेमन राईस ची रेसिपी। हा व्हिडिओ आपण वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद करते। आणि माझा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये प्रतिसाद द्या। आणि निलास किचनला जरूर जरूर सबस्क्राइब करा। तसं सबस्क्राइब करणं अतिशय फ्री असतं, तर तुम्ही जरूर जरूर सबस्क्राइब करा। तर आनंदी रहा, खुश रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक खात रहा। धन्यवाद।